लोक त्या ठिकाणी प्रत्येक सभेला आणि कार्यक्रमाला अत्यंत सूत्रबद्ध अशा प्रकारचं करण्याचं काम केलं, सगळ्या कार्यकर्त्यांना कामाला लावलं आणि म्हणून ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर मी आपल्या सर्वांना या ठिकाणी अत्यंत आत्मविश्वासाने सांगू इच्छितो की आपला लातूरचा उमेदवार या ठिकाणी गेल्यानं ज्या पद्धतीनं मताधिकारी निवडून आले त्यापेक्षा अधिक मतांना निवडून येण्याचं काम निश्चितपणे करतील आणि त्याचबरोबर ग्रामीण मतदार सुद्धा या ठिकाणचा आपले उमेदवार गेल्या 4-5 दिवसामध्ये ज्या पद्धतीनं ग्रामीणमध्ये आपण कामाला लागलो त्या पद्धतीनं पाहिल्यानंतर निश्चितपणे या ठिकाणी ग्रामीणचे उमेदवार सुद्धा निवडण्याचे राहणार आहेत. उरलेले जे 2-3 दिवस आहेत, आज आपली प्रचाराची शेवटची सभा आहे. आपल्याकडे माहिती आहे की 15 तारखेला आपल्याला मतदान या ठिकाणी करायचं आहे आणि म्हणून 15 तारखेपर्यंत या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी आपण सर्वांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणण्यासाठी आपण तात्याने कामाला लागू अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय भारत. यानंतर मी विनंती करते माननीय वैजनाथ दादा शिंदे यांना त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावं. माननीय वैजनाथ दादा शिंदे. लातूर शहर व लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या प्रचार सभेच्या कार्यक्रमामध्ये आपल्या उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि राज्याचे नेते सहकार रत्न आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय या शहराचे माजी नगराध्यक्ष प्रदीपजी राठी साहेब, आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि युवकाचे नेते सन्माननीय भैया साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व्यंकटरावजी बेद्रे साहेब, जव्हार काका, एस आर देशमुख साहेब, आबासाहेब.